मी मूल्यवर्धन प्रेरक श्रीमती मोरे मॅडम, मी इंदिरानगर शाळेमध्ये कार्यरत आहे. तर या मूल्यवर्धन उपक्रम घेत असताना शाळेमध्ये मुलांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये काय बदल झाले हे मला जाणवलेलं आहे, त्यामुळे मी ह्या मूल्यवर्धनविषयीचं माझं जे काही मत आहे तिथं थोडक्यात सांगत आहे. तर ह्या मूल्यवर्धनामध्ये जे सहयोगी खेळ आहेत त्या खेळामधून मुलांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना खूप वाढीस लागली. मुलं एकमेकांना, समजा कुणाकडे पेन्सिल नसेल तर त्याला पेन्सिल देणं, पट्टी देणं किंवा त्यांना शॉप करण्यासाठी शॉर्पनर देणं हे सहकार्य तर करतात. त्यानंतर जे गणित पेटी असेल किंवा मराठी साहित्याची पेटी असेल त्या साहित्यासाठी आधी भांडण करायचे मुलं, त्यांना आता कळाले की आता हे भांडण न करता थोडं तू घे थोडं मी घे असं करून ते वाटप आपण करून घेतात आणि व्यवस्थितपणे त्याचं अध्यापन करून झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित जाशा जागी ठेवतात. तर हे मूल्यवर्धनच्या उपक्रमामुळे झालेलं आहे. त्यानंतर मुलांमध्ये स्वयंशिस्त आलेली आहे, मुलांमध्ये एकमेकांना सहकार्य करतात आणि मुले शाळा सुटल्यानंतर आपल्या बॉटलमध्ये जे पाणी उरलेलं आहे ते पाणी झाडांना घालतात. का तर शाळेमध्ये तेवढं पाण्याची उपलब्ध नाही आहे, म्हणजे हे मुलांना जाणीव होऊ लागलेली आहे की आपल्या निसर्गामध्ये जे उपलब्ध आहे त्याचे सुद्धा आपण संगोपन केलेलं पाहिजे. हे सर्व मूल्यवर्धनचा चेज आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यामुळे मूल्यवर्धनमुळेच बालस्नेही वातावरण तयार होण्यासाठी खूप मदत झालेली आहे आणि हा मूल्यवर्धन कार्यक्रम आपल्याला खूप गरजेचं आहे. हे मी माझ्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा व्यक्त केलं होतं की शिक्षित लोकांपेक्षा अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोकांनाच मूल्यवर्धन देण्याची खूप गरज आहे. कारण बाबा आमटेंचं उदाहरण मला आठवतं की आदिवासी समाजामध्ये अन्याय अत्याचार खूप कमी होतात, ते माणसं उपाशी राहतील, कपडा नसेल अंगावरती पण चोऱ्या करत नाहीत, पण तेच सुशिक्षित मुलंसुद्धा फसवेगिरी करतात, ऑनलाईनसुद्धा फसवेगिरी होते, म्हणजे ऑनलाईन करणारे लोकंसुद्धा सुशिक्षित असतात असं मला वाटतं. म्हणून हा मूल्यवर्धन उपक्रम ही काळाची गरज आहे आणि तो सध्या व्यवस्थितपणे आमच्या शाळेत चालू आहे आणि हा मूल्यवर्धन कार्यक्रम खूप चांगला आहे, मुलांमध्ये खूप बदल होत आहे. एवढी माझं मत व्यक्त करते.